नमस्कार, मी पूजा सोनावणे, पोलीस नामामध्ये आपलं स्वागत. शाळा सुरू करण्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर येते. राज्य सरकारने 1 डिसेंबर पासून पहिली ते 4थीच्या शाळा सुरू करण्याची घोषणा केली खरी, मात्र मुंबई महापालिकेने 15 डिसेंबर पर्यंत शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतलाय. यानंतर आता पुणे महापालिकेने देखील पुण्यातील शाळा 15 डिसेंबर पर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. शाळा सुरू करण्यासंदर्भात झालेल्या बैठकीत पुण्यातील शाळा 15 डिसेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ओमिक्रॉन विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात 3 दिवसांसाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत, त्यामुळे पुण्यातील शाळा 15 डिसेंबर पर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय. राज्य सरकारने 1 डिसेंबर पासून पहिली ते 4थीच्या शाळा सुरू करण्याची घोषणा केली खरी, मात्र पालक संघटना आणि शिक्षण संस्था यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल अशी माहिती महापौरांनी दिली आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबत प्रशासनात संभ्रम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अखेर पुणे महापालिका आयुक्त आणि महापौर यांच्यात चर्चा झाल्यानंतर 1 ते 7 शाळा 15 डिसेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. वर्ग सुरू करण्याची तयारीही झाली आहे, परंतु ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतलाय. आज महापालिकेने हा निर्णय घेतला की पुण्यातल्या आता 1 ते 8 ज्या शाळा आहेत त्या 15 डिसेंबरपर्यंत आता सुरू करणार नाही. आपण पाहतोय की नवीन व्हेरियंट आला आणि त्याच्या संदर्भातली चर्चा आता आपण पाहतोय की जगभरामध्ये आहे. युरोपियन कंट्रीजमध्ये तर अक्षरशः काही देशांमध्ये लॉकडाऊन पुन्हा केलं गेलं. ऑस्ट्रियासारखा देश असेल, त्याच्यानंतर आपण पाहतो जर्मनीसारखा देश असेल, पूर्णपणे आता बंद केलं गेलं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्या देशातसुद्धा आता खबरदारी घेतली जाते आहे. आणि म्हणूनच एकूणच या सगळ्या याच्यामध्ये जरी वॅक्सिनेशन आपल्याकडे मोठ्या प्रमाणात झालं असलं तरी लहान मुलांचं वॅक्सिन अजूनही आपल्याकडे आलेलं नाही. आणि म्हणून लहान मुलांच्या आरोग्याची काळजी म्हणून ताबडतोब आज शाळा चालू करण्याचा निर्णय न करता त्याला 15 डिसेंबरपर्यंत आपण पुढं ढकलण्याचा आत्ता निर्णय या ठिकाणी झाला. आणि तेव्हासुद्धा 15 डिसेंबरला शाळा सुरू करायच्या अथवा नाही करायच्या यावेळेला त्या त्या ठिकाणी मग संबंधित पालक संघटना असतील, पालक असतील किंवा शाळा व्यवस्थापन असेल या सगळ्यांशी चर्चा करून, टास्क फोर्सचे अधिकारी असतील यांच्याशी चर्चा करून त्यावेळेला साधारणतः शाळा सुरू करायच्या अथवा नाही याचा निर्णय घेतला जाईल. त्यामुळे एकूणच या नव्या व्हेरियंटचा विचार करून आत्ता तरी लहान मुलांच्या आरोग्याचा विचार करता शाळा आत्ता सुरू करणार नाही, 15 डिसेंबरनंतर तो निर्णय होईल. ही बातमी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि पोलीस नामाला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा पोलीस नामा.